नमस्कार, मी धनश्री काळे। आशा करते की तुम्ही सर्वजण आपापल्या घरी सुखरूप आहात, सुरक्षित आहात। आणि त्याचबरोबर मागे जे काही आपण तबल्याच्या सर्वाचे बोल पाहिले होते त्याची भरपूर प्रॅक्टिस केली असेल असं गृहीत धरून आज आपण पुढचे बोल पाहूया। पुढचे बोल जसं मी इथे दाखवते त्याप्रमाणे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजे कुठेही चूक नको व्हायला, ते तुम्हाला समजायला नंतर सोपं जाईल। पुढचा बोल आहे धा तीर कीट तक, तीर कीट तक तक, ता तीर कीट तक, तीर कीट तग तग। आता हा बोल आपण हातावर कसा वाजवायचा ते पाहूया। धा तीर कीट तक, तीर कीट तक तक, ता तीर कीट तक, तीर कीट तग तग। आता ह्या बोलामध्ये तीर कीट तक तग ह्या सगळ्या मात्रा तुम्हाला परिचयाच्या आहेत, फक्त धा आणि ता ह्या दोन मात्रा मात्र वेगळ्या आहेत। आता त्या कशा वाजवायच्या ते आपण पाहूया। धा बघा, आपण त वाजवतो, तक तक तग तग, यातला हा त, आणि ग जो वाजवतो तो, त आणि ग हे एकत्र वाजवले की तो झाला धा असा। त आणि ग एकत्र धा, आणि ता वाजवताना त प्रमाणेच, ह्या चार्टवर आपण जे ह्या बोटांनी त वाजवतो आघात करून असं, हाच झाला ता। त आणि ता यामध्ये काही फरक नाही। आता हा बोल तबल्यावर कसा वाजवायचा ते आपण पाहूया। धा तीर कीट तक, तीर कीट तक तक, ता तीर कीट तक, तीर कीट तग तग। आता आपण पुढचा बोल पाहूया। धा तीर कीट तक, धीर धीर कीट तक, ता तीर कीट तक, तीर तीर कीट तक। आता हा बोल आधी टाळीवर कसा वाजवायचा ते आपण पाहूया। धा तीर कीट तक, धीर धीर कीट तक, ता तीर कीट तक, तीर तीर कीट तक। आता ह्यामध्ये धीर ही एकच मात्रा माझ्या मते तुम्हाला वेगळी वाटेल। आता धा तर आपण आधी जस्ट आधी शिकलो आहे धा कसा वाजवायचा, धीर कसा वाजवायचा ते आपण पाहूया। आपण ती र वाजवतो, ती आणि र, तर ह्या ती बरोबर ग वाजवायचा, जसं आपण त आणि ग मिळून धा झालं तसंच ती बरोबर ग वाजवला तर ती मात्र होते धी, धीर धीर। धीर धीर वाजवताना सुद्धा जसं तुम्ही त ग असं वाजवायचं त्याचप्रमाणे धीर धीर हे धीर धीर वाजवताना सुद्धा एकदा धीर ह्या बोटाने आणि दुसरा धीर या बोटाने, ह्या दोन्ही बोटांचा वापर झाला पाहिजे, धीर धीर। आता हा संपूर्ण बोल आपण तबल्यावर वाजूया। धा तीर कीट तक, धीर धीर कीट तक, ता तीर कीट तक, तीर तीर कीट तक। मागे जे आपण काही तबल्याचे बोल पाहिले होते त्या बोलांबरोबरच आज जे नवीन बोल आपण शिकलोय त्याची एक सलग प्रॅक्टिस करायची, ते सगळे बोल आपल्याला एक सलग तबल्यावर वाजवता आले पाहिजेत। आता अशी प्रॅक्टिस तुम्ही आपल्या पुढच्या व्हिडिओपर्यंत करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आणखीन
ह्याच्या पुढचे बोल पाहता येतील. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.